राहता येथे कामगार दिनानिमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 15वे आयुक्त शहरी भागातून आरोग्यवर्धने केंद्र कामगार दिनानिमित्ताने हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या दवाखान्याचं उद्घाटन समारंभ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. या दवाखान्यामध्ये संपूर्ण उपचार मोफत होणार असल्याचं शालिनीताई विखे पाटील यांनी सांगितलं. याप्रसंगी गणेश कारखान्याचे चेअरमन मुकुंद सुधापळ, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, मुख्याधिकारी तुषार आहिर, माजी नगराध्यक्ष कैलासबाबू सुधापळ, नगरसेविका सविता सुधापळ, भाऊसाहेब जेजूरकर, भाजप तालुका युवा अध्यक्ष सतीश बावके, शिवसेना शहर प्रमुख सागर बोठे, राजेंद्र निकाळे, सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे, वैद्यकीय तालुका अधिकारी संजय घोलप व आशा सेविकारी मोठ्या संख्येने हजर होते. उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व आरोग्य सेविका, सर्व इथले नागरिक, महिला बंधू भगिनींनो, खरं तर वास्तविक पाहता संपूर्ण सविस्तर असं डॉक्टर घोलप साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या गोष्टींची गरज आपल्या सर्व जनतेला आहे आणि जवळच्या जवळ आपल्याला आरोग्याची सेवा कशी मिळेल या दृष्टीने ज्यांच्या नावाने इथे आपला दवाखाना काढलेला आहे असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी जे स्वप्न बघितलं तर ग्रामीण भागातल्या लोकांना चांगली चांगली आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे या दृष्टीने आज आपल्या ह्या तालुक्यामध्ये आपल्याला 3 ठिकाणी असे आपले दवाखाने झालेले आहेत. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, लग्न असेल, कार्य असेल, उन्हाळा असेल, आपले शाळेतले मुलं, कुणाला चक्कर येते, कुणाला सर्दी, ताप, थंडी, आणि याच्यासाठी आपल्याला गावामध्ये जावं लागतं. परंतु जवळची जवळची सेवा आपल्याला उपलब्ध होते आणि संपूर्ण गोळ्या औषधं आपल्याला मोफत इथं मिळणार आहे. त्याच्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांचं आरोग्य चांगलं कसं राहील याची काळजी या सरकारने घेतलेली आहे. म्हणून आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं, गोलप साहेबांनी फरशीचं हे झालं, गेट तोडलं, बाकीच्या गोष्टी, परंतु हे सर्व आपल्याच हक्काचं आहे आणि आपल्यासाठी सर्व बनवलेलं आहे. त्याच्यामुळे आपली स्वतःची वास्तू म्हणून आपल्याला याची काळजी घ्यायची आहे. कारण बरेच लोक दारू पिऊन पत्ते खेळतात, जुगार बिगार सर्व गोष्टी याच्यामध्ये चालतात. कारण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असल्यानंतर सर्व 14 तालुके जाण्याचा योग आला आणि प्रत्येक आरोग्य केंद्राला भेट देत असताना वेगवेगळे अनुभव मला तिथे आलेले आहे. म्हणून आपल्या लोकांनी आपल्याच मालमत्तेचं जर नुकसान केलेलं आपल्यालाच त्याचा जास्त तोटा आहे आणि हा तोटा तर आपला भरून निघणार नाही, परंतु आपणच आपलं आरोग्य धोक्यात कसं येईल या दृष्टीने बघत असतो. आज जरी आपल्या या भागामध्ये कोणी दारू पिऊन इथं जर धिंगाणा घातला, कारण इथं CCTV कंपल्सरी बसावंच लागणार आहे आणि कंपाऊंडची सुद्धा आपल्याला इथं गरज आहे. म्हणून या दोन गोष्टी प्रामुख्याने डॉक्टर साहेब आपण इथं करून घेतलेल्या पाहिजे आणि ज्या ज्या शासनाची योजना आहेत त्या डॉक्टर साहेबांनी आपल्याला सांगितलेलेच आहे. आणि जे काही तपासण्या होतील, महिन्यातून तुमची नेत्र तपासणी, डोळ्यांना कोणाचे आजार असतील, ते एक डॉक्टर येऊन इथं आपली तपासणी करतील, दाताची तपासणी करतील, ज्या ज्या गोष्टी आपल्याला इथं आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी आपल्या ह्या भागामध्ये आपल्याला पुरवले जाणार आहेत. जर इमर्जन्सीमध्ये जर काही अडचण आली, आपले डॉक्टर कोण नेमलेले त्यांचं नाव सांगितलं, बरं पुढे या तुम्ही, डॉक्टर मालकर म्हणून इथं आपल्याला 2 ते 10 वाजेपर्यंत आपल्याला इथं उपस्थित राहणार आहे. तसंच एक नर्स असेल, एक सफाई कामगार असेल, असे आणि आरोग्य सेवक परिषद असे 5 माणसं आपल्या या हॉस्पिटलमध्ये राहणार आहे आणि आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करायचं आहे. निष्कारण कुणावरही गुन्हा दाखल करता येईल असं कोणतंही वर्तन आपल्याकडनं झालं नाही पाहिजे. तंबाखू असेल, सिगरेट असेल, दारू असेल, बाकीच्या गोष्टी असतील, आमच्या महिला भगिनी ज्या कोणी गरोदर असतील यांना सहकार्य करण्यासाठी निश्चितच आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. आणि ज्या ज्या घरामध्ये जे व्यसनाधीन लोक आहेत यांची दारू सोडण्यासाठी, बीडी, सिगरेट, तंबाखू या गोष्टी सोडण्यासाठी निश्चितच हे डॉक्टर लोक सुद्धा आपण ते सहकार्य करतील. कारण आपण दिवसभर काम करून येतो आणि जे काही आपल्या हातामध्ये जे काही 5-10 रुपये आपल्याला मिळतात निश्चितच जनावर हाणून मारून दारू पिण्यासाठी ते वापरतो. म्हणून असं न होता आपण जर सर्वांनी एकमेकाला सहकार्य केलं तर निश्चितच या गोष्टीपासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल, आपलं सर्वांचं आरोग्य कसं चांगलं राहील या दृष्टीने शासनाने आणि आमदार विखे पाटील असतील, आपले सर्व सहकारी जे काही आपल्या लोकांसाठी करताय ते निश्चितच आपल्याला फार फायद्याचं आहे. माननीय शिवसेना प्रमुखांनी एक मंत्र दिला होता, 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तोच मंत्र घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. आणि त्यांनी ही गोष्ट पक्की ध्यानात ठेवली की सर्वसामान्य माणसाला, गरीबातल्या गरीब माणसाला अतिशय दर्जेदार उपचार मिळाले पाहिजे, त्याची पैशा वाचून अडचण होता कामा नये. म्हणून
राज्य सरकारच्या पातळीवर असेल, शिवसेनेचा पक्ष म्हणून आमचे वैद्यकीय कक्ष आहे, जितेंद्र शेळके त्याचे, जितेंद्र जाधव त्याचे प्रमुख आहेत, अतिशय चांगलं सक्षम काम वैद्यकीय क्षेत्रात चालू आहे। हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी यापूर्वीच सुरू केले, मुख्यमंत्री होण्यापूर्वीच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात अतिशय सक्षमपणे काम सुरू केलंय। आम्ही महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या वतीने वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात इथे आरोग्य सेविका उपस्थित आहेत। मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपल्या भागात जर कोणी एखाद्या आजाराने ग्रस्त असेल, त्याला ऑपरेशनची गरज असेल, त्याला वैद्यकीय मदतीची गरज असेल, तुम्ही आमचे जितेंद्र जाधवांशी संपर्क साधला तर ते सर्व सेवा मोफत देतात आणि त्या भाऊसाहेब त्या रुग्णाच्या खात्यावर हे सगळे पैसे जमा होतात। अतिशय चांगलं काम एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे। त्या याचं गेट तोडलं, काही नुकसान केलं, मी या परिसरातील नागरिकांना विनंती करेल की आपण असं काही करू नका, आपला दवाखाना आपल्यासाठीच आहे, असं काही नुकसान करू नका की ज्यामुळे त्या लोकांचाही उत्साह कमी होईल। आपल्याला सेवा देण्यासाठी ते लोक येतात, जर कोणी असं करीत त्याला त्यापासून परावृत्त करा, थोडंफार होत राहतं परंतु त्यापासून परावृत्त करा। आपण डॉक्टर साहेब आम्हाला सर्वांना बोलत त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज कामगार दिनाच्या मुहूर्तावर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून 15व्या वित्त आयोगातून शहरी भागामध्ये आरोग्य वर्धनी केंद्र हवे, त्यांची इच्छा होती, त्याप्रमाणे आज महाराष्ट्र दिनी त्याचं उद्घाटन आज राहत्यामध्ये शनि रोड येथे झालेलं आहे। आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्ष शाहिंदाई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते नुकतंच उद्घाटन पार पडलेलं आहे। तर हे आरोग्य केंद्र नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून नामकरण झालेलं आहे। या आरोग्य केंद्रामध्ये एकूण 5 मनुष्यबळ असणार आहे, एक MBBS डॉक्टर असणार आहे, एक नर्स राहणार आहे, एक मल्टीपर्पज हेल्थ वर्कर राहणार आहे आणि एक अटेंडर राहणार आहे। तर ह्या दवाखान्याचा मूळ उद्देश जसं की ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतात, उपकेंद्र असतात, तिथं प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिस म्हणजे प्रतिबंधात्मक सेवा दिल्या जातात, परंतु शहरी भागामध्ये हे झोपडपट्टी एरिया असेल किंवा पेरी अर्बन एरिया असेल, गोरगरीब जनता या प्रतिबंधात्मक सेवेपासून वंचित असायची। ती सेवा म्हणजे तुम्ही लहान मुलं असतील, लसीकरण असेल किंवा गरोदर स्त्रिया असतील, त्यांच्या वेळेत रक्त लघवी तपासणी उपचार, या स्त्रियांना आरोग्य केंद्र जायला लांब पडायचं, तर त्यांच्या एरियामध्ये त्यांच्या दारात मित्र म्हणेल त्यांच्या वॉर्डमध्ये हे दवाखानाचा उपयोग या गोरगरीब जनतेला होणार आहे। या दवाखान्याचा वेळ दुपारी 2 ते रात्री 10, तर कारण असं आहे की गोरगरीब जनता मोलमजुरीला जातात, सकाळी त्यांना मोलमजुरीला जावं लागतं, मोलमजुरून आल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांना या सेवा इथं उपलब्ध आहे। दर महिन्याला स्पेशल तज्ञांच्या सेवा, जसं की स्त्रीरोग तज्ज्ञ असेल किंवा बालरोग तज्ज्ञ असेल किंवा हृदयरोग तज्ज्ञ असेल किंवा दंत चिकित्सक असेल, अशा सेवा महिन्यातून एकदा या गोरगरीब जनतेला आपण देणार आहोत। त्याचप्रमाणे इथं कुठलाही औषधाचा रुपया सुद्धा घेतला जाणार नाही, संपूर्णपणे औषध उपचार किंवा निदान असेल किंवा तपासणी असतील त्या संपूर्णपणे मोफत मिळणार आहे। न्यूज रिपोर्टर महेश भालेराव, एसएन मीडिया, राहता।